कंप्लीटेड. ओके, इज माय स्क्रीन विजिबल? ओके, सो टुडे फिफ्थ स्टैंडर्ड स्टूडेंट्स ऑल ऑल अवर कीप अवर एंड एनवायरनमेंट अवर मीन्स अवर होम एंड म्हणजे आपले घर पर्यावरण म्हणजेच आपला आजूबाजूचा परिसर. एनवायरनमेंट मीन्स काय? तर पर्यावरण. तर पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो त्याला बोलतात पर्यावरण. सो वी आर स्टार्टिंग विथ अवर न्यू लेसन दॅट इज अवर होम अँड एन्व्हायरमेंट. सी देअर देअर आर सम हाऊसेस. लुक ॲट द पिक्चर. देअर आर सिक्स टाइप्स ऑफ हाऊसेस. तर हाऊसमध्ये बघा कसा डिफरन्स आहे. प्रत्येक पिक्चरमधलं हाऊस डिफरंट आहे. कुठे हट आहे तर कुठे बिल्डिंग आहे, कुठे मातीचं घर आहे किंवा इकडे ग्राउंड वरचं घर आहे. मीन्स सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे, है ना. इथे कौलारू घर आहे. तर जी हट असते ती कशापासून बनलेली असते? झाडांच्या काड्यापासून किंवा पानांपासून. त्याला काय बोलतात? वॅटल अँड डॉब. वॅटल अँड डॉब हाऊस बोलतात. ओके. ऑन द वे टू युअर स्कूल और मार्केट और वेन यू ट्रॅव्हल टू अनदर टाउन यू सी मॅनी थिंग्स. ऑब्झर्व केअरफुली द हाऊसेस दॅट यू सी. नोट द कन्स्ट्रक्शन. मॅडम स्क्रीन मोठा करा, तुमचा झूम करा. ओके, इज इट क्लिअर? झूम करा मॅडम, मोठा करा स्क्रीन. अजून मोठा करू का मॅम? म्हणजे बुक पूर्ण तुमच्या स्क्रीन मध्ये येईल असं केलात ना की मुलांना ते व्यवस्थित क्लिअर दिसेल. अच्छा, सफिशियंट आहे का मॅम? मुलांनी सांगा जरा, तुमच्या स्क्रीन मध्ये दिसतंय का व्यवस्थित मोठ? कॅटबॉक्स मध्ये लिहा. येस, ओके मॅडम, ठीक आहे, कंटिन्यू. ओके ओके. सो ऑन द वे टू युअर स्कूल म्हणजे तुम्ही जेव्हा स्कूल मध्ये जात असता, और मार्केट, और वेन यू ट्रॅव्हल टू अनदर टाउन. मार्केटमध्ये जाल किंवा स्कूलमध्ये जात असाल किंवा एखाद्या दुसऱ्या गावाला जात असाल, है ना, तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, तर त्यावेळेला तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी दिसतात एन्व्हायरमेंटमध्ये. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतात. तर ऑब्झर्व केअरफुली द हाऊसेस दॅट यू सी म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची घरं दिसतात त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. नोट द कन्स्ट्रक्शन शेप बिल्डिंग मटेरियल अँड अदर अस्पेक्ट्स ऑफ द डिफरंट हाऊसेस. तर आपण ही सिक्स टाईपची हाऊसेस पाहिली. तर तुम्ही जेव्हा फिरत असाल किंवा ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे हाऊसेस दिसले आणि ते कोणत्या मटेरियल पासून बनलेले आहेत, त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याचा शेप कसा आहे म्हणजे त्याचा आकार कसा आहे, ते कशा प्रकारे बांधलेलं आहे, बिल्डिंग मटेरियल म्हणजे सिमेंटचं आहे की मातीचं घर आहे किंवा मग हट जी असते मी तुम्हाला सांगितलं तर हट आहे का, है ना. तर ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे. डू सम ऑफ द हाऊसेस रिझेम्बल द स्पेसिमेन शोन अबो. तर रिझेम्बल मीन्स काय? तर सारखी दिसणारी. तर वरच्या जे काही पिक्चर आहेत त्याच्यामधले घर आणि तुम्ही जेव्हा तुमच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मध्ये घर पाहता ती रिझेम्बल करतात का, म्हणजे ती सेम दिसतायत का, अशी घरं तुम्हाला सापडतील का, ते थोडस ऑब्झर्वेशन करायचं. ओके, सो देअर आर सम क्वेश्चन्स. इथे आपल्याला काही वरची जी आपण घरं पाहिलीत वेगवेगळ्या प्रकारची त्याला ऑब्झर्व करायचे आणि खाली काही प्रश्न विचारलेले. आणि आपण जे ऑब्झर्वेशन करणार आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याच्या ऑब्झर्वेशन नुसार आपल्याला इथे काही क्वेश्चनची आन्सर्स द्यायचे.
व्हॉट मटेरियल्स आर यूज्ड फॉर बिल्डिंग हाउसेस? कंपेयर एनी टू टाइप्स ऑफ हाउसेस दैट यू सॉ एंड नोट डाउन द डिफरेंसेस. व्हाट आर द डिफरेंट थिंग्स फ्रॉम व्हिच अ हाउसेस हाउस गिव्स अस प्रोटेक्शन? इन व्हाट वे आर ए बी डिफरेंट? व्हिच ऑफ देम द सेफेस्ट? ओके सर, फर्स्ट क्वेश्चन, व्हाट मटेरियल्स आर यूज्ड फॉर बिल्डिंग हाउसेस? याचं आन्सर तुम्हाला सांगता येईल का चॅट बॉक्स मध्ये? ऍव्हरेज आन्सर तुम्हाला सांगता येईल का? येस, सिमेंट ब्रिकची घरं पाहतो. अजून आपण मी जे सांगितलं तुम्हाला, मातीची घरं असतात किंवा मग वॅटल अँड डॉब, म्हणजे तो जो पालापाचोळा असतो झाडांचा, त्याच्यापासून बनवलेली झोपडे असतात, है ना? तर आपल्या असं लक्षात येईल की वेगवेगळी घरं बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल यूज केलं जातं. कुठे सँड यूज केली जाते जास्त प्रमाणात, कुठे कॉन्क्रीट, कुठे सिमेंट, कुठे झाडाची पानं, किंवा मग कुठे कौलारू घर असतात. कौलारू घर कौल कशापासून बनलेले असतात? हे जे सी पिक्चर मधलं घर आहे, सी आणि ई, तर ती काय आहेत? कौलारू घर आहेत. म्हणजे ती कशापासून बनलेली असतात? तर कौल जे म्हणतो आपण, उतरत्या छपराची असतात ती घर, है ना? स्लोपी असतो तो वरचा रूफ जो असतो त्यांचा, तो स्लोपी असतो. म्हणजेच काय? तर पाऊस पडला तर पावसाचं पाणी त्याच्यावरती टिकून राहू नये, तिथे साठू नये, म्हणून त्याला असा स्लोप केलेला असतो, उतार केलेला असतो. आणि ती लाल मातीच्या, आता कोकणामध्ये वगैरे अशी घरं भेटतात आपल्याला, तर ती कशापासून बनलेली असतात? लाल मातीपासून ती कौलं बनलेली असतात. म्हणजे लाल मातीचा यूज केलेला असतो. इकडे बिल्डिंग मध्ये वेगळ्या प्रकारचं मटेरियल असतं, वाळू, सिमेंट, विटा वगैरे. आणि या ज्या डी मधली जी बिल्डिंग आहे मोठी, याच्यामध्ये सिमेंट ब्रिक सोबतच ग्लास सुद्धा यूज केलीये. बघा, ग्लासचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. इथे आपण काही अशा बिल्डिंग बघतो की वरून खालीपर्यंत ग्लासेस असतात खूप. त्याला कम्पेअर एनी टू टाइप्स ऑफ हाऊसेस दॅट यू सॉ अँड नोट डाऊन द डिफरन्सेस. आता कोणतीही दोन घरं घ्यायची आहेत आणि त्याच्यामधला आपल्याला डिफरन्स नोट डाऊन करायचा आहे. व्हॉट आर द डिफरंट थिंग्स फ्रॉम विच अ हाऊस गिव्ज अस प्रोटेक्शन? तर हाऊस आपल्याला कसं प्रोटेक्ट करतं, तर ते आपल्याला पुढे पाहायचंय. इन व्हॉट वे आर द हाऊसेस ए बी सी डिफरंट? विच ऑफ देम अपियर टू बी सेफेस्ट? ओके, तर ए बी आणि सी हाऊसेस पाहायच्यात आपल्याला. तर तिन्ही त्यातल्या पहिल्या दोन ज्या आहेत त्या हट टाईप आहेत, म्हणजे झोपडे आहेत. आणि नंतर थर्ड वाले जे आहे ते कौलारू घर आहे. तर थर्ड नंबरचं जास्त सेफ असणार आहे, कारण की पाऊस आला, वारा आला तर ही हट जी आहे ती मोडू शकते किंवा डॅमेज होऊ शकते. तसं थर्ड वाले जे घर आहे सी, तर ते जास्त प्रोटेक्टिव्ह आहे, जास्त सुरक्षित राहू शकतो आपण त्याच्यामध्ये. ओके, अंडरस्टूड? ओके, सो विच ऑफ द अबव हाऊसेस आर मेनली सीन इन सिटीज, विच आर सीन मेनली इन रुरल एरियाज? रुरल एरियाज म्हणजे काय? तर व्हिलेजेस किंवा खेडेगाव, त्याला बोलतात रुरल एरिया. आणि सिटीला पण बोलतात अर्बन एरिया. इथे सिटीज दिलेले आहे पण त्याला अजून एक समानार्थी शब्द आहे, अर्बन एरिया. आणि व्हिलेज म्हणजे रुरल एरिया. तर अशा प्रकारची मेनली घरं सिटीमध्ये कोणत्या प्रकार सापडतात आणि रुरल एरियामध्ये कशी घरं सापडतात? तर डी आणि एफ जे आहेत ती मेनली आपल्याला DEF आपल्याला सिटीमध्ये सापडतात, है ना? आणि ए बी सी टाईपची घरं आपल्याला मोस्टली रुरल एरियामध्ये सापडतात. थिंक अबाउट युअर ओन इन्व्हायरमेंट अँड द क्लायमेट देअर अँड चूज द मोस्ट सुटेबल हाऊस फॉर युअर सेल्फ.
बाय पुटिंग अ टिक करेक्ट साइन इन द बॉक्स नियर द पिक्चर. तर ह्याच्यापैकी तुमचं घर, तुम्ही ज्या वातावरणात राहता म्हणजे तुम्ही ज्या एन्व्हायरमेंट मध्ये राहता त्याच्यासाठी कोणतं घर तुमच्यासाठी सेफ आहे, तर प्रत्येकाचं आन्सर वेगळं असू शकतं. तिथे एवढं सिमेंट करायला तेवढ्या त्यांच्याकडे गरीब असतात, किंवा मग तिथे झाडं वगैरे मोठ्या प्रमाणावर अवेलेबल असतात, म्हणून मग तिथली लोक हट प्रिफर करतात. कोकणातली लोक कौलारू घरं, तसेच सिटीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटची घरं. तर आपण सिटीमध्ये असू तर ऑब्व्हियसली आपण बिल्डिंग चूज करणार आहे, किंवा मग हे एफ नंबरचं घर आहे रो हाऊस टाईप, तर ते आपण सिलेक्ट करणार. आणि रुरल एरियामध्ये आपल्याला हट सेफ आहे, हट किंवा मग सी टाईपचं जे हाऊस आहे ते पण ओके आहे आपल्यासाठी, है ना. तर आपल्या त्याच्यानुसार आपण टिक करायचं. आता डी मध्ये बघा, जिथे आता खूप मोठी जी शहरं आहेत पुण्या मुंबई सारखी, तिथे अशी एफ सारखी जी घरं आहेत ती सुद्धा खूप कॉस्टली असतात, खूप महाग असतात. खालची घरं इझिली आपल्याला अवेलेबल नसतात, मग तिथे काय करावं लागणार आहे, आपल्याला अशा बिल्डिंग मध्ये राहावं लागणार आहे जिथे खूप सगळे फ्लोअर आहेत. बघा आता तर 30-30 फ्लोअरच्या सुद्धा बिल्डिंग बनत आहेत सिटीमध्ये, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी 30-30, 32-32 फ्लोअरच्या सुद्धा बिल्डिंग बनत आहेत. 30 फ्लोअरची बिल्डिंग सुद्धा कॉमन झालेली आहे, 27-30 अशा फ्लोअरच्या बिल्डिंग बनतात इथे, कारण जागेची अवेलेबिलिटी नाहीये. कमी जागेमध्ये जास्त घरं जर बांधायची असतील तर मग बिल्डिंग प्रेफर करावी लागेल आपल्याला. ओके, वी सॉ डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस इन अ पिक्चर, देअर मेन युजेस कॅन बी लिस्टेड ऍज फॉलो. घराचा मेन आपला मेन उद्देश काय असतो, घर कशासाठी पाहिजे असतं आपल्याला, आपलं जे हाऊस आहे कुठल्याही टाईपचं जे असेल ते कशासाठी असतं, मेनली अ शेल्टर. शेल्टर म्हणजे काय, आपल्याला निवाऱ्यासाठी पाहिजे असतं, घरामध्ये राहण्यासाठी. निवारा म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण राहतो. असं बाहेर रोडवर तर नाही राहू शकत आपण, किंवा आता आपण झाडाखाली तर नाही राहू शकत. जे एन्शियंट लोक जी होती पूर्वी प्राचीन काळातले आदी मानव, ते झाडावरती राहायचे. आता आपण झाडावरती तर नाही राहू शकत, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, एक प्रॉपर निवारा पाहिजे, म्हणजे शेल्टर, अ रेस्टिंग प्लेस, रेस्ट करण्यासाठी, आपल्याला थोडा वेळ आराम करण्यासाठी एक जागा पाहिजे. आपण बाहेरून काम करून येतो, थकून येतो, मग आपण कुठे जाणार, रोडवर तर नाही राहू शकत. मग आपल्याला काय पाहिजे, एक आराम करण्यासाठी एक आरामदायक अशी जागा पाहिजे, म्हणजेच अ रेस्टिंग प्लेस. प्रोटेक्शन अगेन्स्ट द सन विंड कोल्ड अँड द रेन. आता घर आपल्याला प्रोटेक्ट पण करतं उन्हापासून, वारा किंवा थंडी किंवा पाऊस ह्या सगळ्या गोष्टींपासून घर आपल्याला प्रोटेक्ट करतं. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे बघा, घराचा किती इम्पॉर्टन्स आहे. भले कुठल्याही प्रकारचं घर असो, भले ते रुरल एरियामधलं हट असो किंवा मग अर्बन एरियामधला बिल्डिंग असो, दोन्ही आपल्याला प्रोटेक्शनसाठी म्हणजे सन विंड कोल्ड आणि रेन पासून आराम करण्यासाठी, निवाऱ्यासाठी घर आवश्यक आहे. प्रोटेक्शन फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स. तर जंगलाजवळ राहत असू तर तिथे वाईल्ड ॲनिमल असतात, तर वाईल्ड ॲनिमल्स पासून म्हणजे टायगर लायन सारखे सुद्धा ॲनिमल्स आपल्याला फेस करावे लागतात, किंवा स्नेक्स वगैरे असतात, तर त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक अशी जागा पाहिजे, असं एक शेल्टर पाहिजे. कीपिंग आवर सेफ फ्रॉम अँटी सोशल इलेमेंट्स. तर आपल्याला सेफ ठेवण्यासाठी, कीपिंग आवर सेफ म्हणजे आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, कुणापासून तर अँटी सोशल इलेमेंट्स म्हणजे असामाजिक घटक. असामाजिक घटक म्हणजे काय, बाहेर कुठे भांडण चालू आहे, दंगल चालू आहे, मारफोड, मारामारी किंवा पडझड किंवा असं दगडफेक, असं दंगल बोलतो ना आपण, तर ह्या सगळ्या अँटी सोशल घटक आहेत, म्हणजे असामाजिक घटक आहेत. तर अशा घटकांपासून आपल्याला सेफ राहायचंय, तर आपण काय करू, आपण आपल्या घरामध्ये राहू दरवाजा बंद करून, है ना. तर हे जे अँटी सोशल इलेमेंट्स आहे ह्याच्यापासून सेफ राहायचं असेल तरी आपल्याला एका घराची आवश्यकता आहे. म्हणजे घराचं किती महत्व आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अवर
लाइफ दैट इज अवर हाउस. घर हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तर आता घर पण जी असतात ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये जसा जसा हवामान आहे, जसं जसं क्लायमेट आहे किंवा आहे घर बांधलं जात. इथे बघा किती प्रकारची घर. तर मग तर असं जम्मू काश्मीरच बघा वरती, तर माउंटेनियस रिजन मध्ये इज देअर एनी प्रॉब्लेम? आवाज क्लियर आहे का बाकीच्यांना? कर्णिका तुझं बघ थोडस नेटवर्क. मॅम माझं नेटवर्क फुल आहे, तुमचं मध्येच आवाज येत नव्हता. अच्छा, पण कर्णिका बाकीच्यांना येतो म्हणतायत सगळे जण. तर तू असं ओपन नेटवर्क मध्ये बस. कधी कधी आपण डोर वगैरे बंद करून बसलं की नेटवर्क येत नाही मग. ओके तर जम्मू काश्मीर माउंटेनियस रिजन, तिथे सगळे काय आहेत पर्वत शिखर आहेत. तर माउंटेनियस रिजन मध्ये कशी घरं असतात बघा, तर तिथे पण अशी उतरत्या छपराची घरं असतात आणि ज्याच्यावरती तिथे आईस पण कधी कधी बर्फ पडतो त्या प्रदेशामध्ये, खूप पाऊस होऊ शकतो. तर त्यामुळे काय होतं, तो बर्फ जो आहे आईस जो आहे तो स्लाइड व्हावा, म्हणजे त्या घरावरून उतरून खाली पडावा, म्हणून अशी उतरत्या छपराची घरं असतात तिथे. तिथली घरं पण बघा अशी स्लोपी टाईप आहेत आणि उंचावर आहेत. तर अशी घरं उंच ठिकाणी बांधलेली असतात. त्याला बघा अशी शिडी आहे आणि तिथे वरती जायचं राहायला, म्हणजे सेकंड फ्लोअरवर आहे ऍक्च्युली ते घर. आणि काही घरं माउंटेनियस रिजन मध्ये जर थोडस व्यवस्थित तिथलं वेदर असेल, जास्त बर्फ वगैरे नसेल पडत, थोडाफार पाऊस वगैरे पडत असेल, तर तिथे पण अशी उतरत्या छपराची घर असतात. सेकंड नंबरचा हाऊस, सेकंड आणि थर्ड हाऊस. मग हे मे बी व्हिलेज मधले घर असे असू शकतात. हे जे इकडचं हाऊस दिसतंय हे व्हिलेज मध्ये असू शकतं. ते पण उतरत्या छपराचं आहे, स्लोपी आहे रूफ त्याचा आणि म्हणजे आईस किंवा पाणी तिथे राहू नये यासाठी तो स्लोपी रिजन आहे. त्याच्यानंतर आहे प्लेन्स. प्लेन वरती, प्लेन म्हणजे सपाट मैदान जे असतं, सपाट मैदानावरती अशा प्रकारची घरं दाखवलेली आहेत. ही दोन जे हट दाखवलेली आहे ती सपाट मैदानावरती, म्हणजे नॉर्मल आपल्या ज्या झोपड्या असतात त्या झोपड्या दाखवलेल्या आहेत त्यांनी. रिजन ऑफ मीडियम रेनफॉल, त्याच्या खालचं जे घर आहे रिजन ऑफ मीडियम रेनफॉल, जिथे कमी प्रमाणात पाऊस पडतो, मीडियम पाऊस पडतो. तर तिथे कसं घर आहे, तिथे असं उतरत्या छपराचं घर आहे आणि ते व्हिलेज मधलं घर दिसतं आपल्याला, व्हिलेज मधलं एक झोपडी टाईप घर आहे. त्याच्यानंतर रिजन ऑफ हेवी रेनफॉल, जिथे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो, तिथे असं अशी दोन घरं दिलेली आहेत खालची बघा. ही दोन घरं जी आहेत ती जिथे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो, तिथे कौलारू घरं आहेत बघा, कौलांची घरं आहेत तिथे समुद्र किनारी. हा जो दुसरा जो घर आहे हा वाला, तर तो समुद्र किनारी आहे, है ना, नारळाची झाडं वगैरे दिसत आहे, तर समुद्र सपाटीला लागून आहे आणि ती मोस्टली लाकडाची घरं दिसत आहेत आपल्याला, ते वूड पासून बनवलेली घरं आहे. म्हणजे तिथे जंगल वगैरे जास्त प्रमाणात असतं, मग ते तिथले लोक लाकूड प्रेफर करतात, तर तिथे तिथली घरं लाकडी असतात. आणि हेवी रेनफॉल होतो म्हणून उतरत्या छपराची पण आहे ती घरं. कशी आहे, त्याचं जे वरचं रूफ आहे ते उतरत आहे. त्याच्यानंतर नंतरचं घर जे आहे ते पण हेवी रेनफॉल मध्ये येत. ही जी दोन्ही घरं आहेत ती सुद्धा हेवी रेनफॉल आणि कमी रेनफॉल अशा प्रकारचे येतात. सेमच घर आहे म्हणजे उतरत्या छपराची, काही लाकडाचे आहेत आणि हे वरचं जे असतं ग्रीन
ग्रीन हाऊस जे आहे ते पण उतरते छपराचे, ते आहे लो रेनफॉल मधलं, म्हणजे कमी रेनफॉल पण ते कसं आहे बघा, मातीचं घर आहे ते, कमी पाऊस असल्यामुळे तिथे माती वाहून जाण्याची शक्यता कमी असते म्हणून ते घर मातीचं आहे. त्याच्यानंतर मला हे लो रेनफॉल, रिजन ऑफ लो रेनफॉल म्हणजे जिथे कमी आहे हे घर. त्याच्यानंतर मार्शी रिजन, मार्शी रिजन म्हणजे काय, दलदलीचा जो भाग असतो जिथे खूप असं चिखल वगैरे असतो तशा रिजन मध्ये हे सॉरी रिजन, ह्याचा जो ऍरो दाखवलाय तो रिजन ऑफ हेवी रेनफॉल, तर हा सुद्धा हेवी आहे. पण हे घर कसं आहे बघा, एकाच बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग नाही ऍक्च्युली ती, एक मोठं असं घर आहे आणि त्याच्यामध्ये खूप सगळ्या फॅमिलीज राहतात असं दिसतंय आपल्याला. एकाच पार्ट मध्ये घराच्या वर खाली अशा मिळून एक 10-15 फॅमिलीज राहत आहेत दोन्ही बाजूंनी, आणि त्यांचं वरचं जे रूफ आहे ते उतरते छपराचं आहे कारण तिथे पाऊस जास्त होतो. म्हणजे अशी वेगवेगळ्या टाईपची घरं आहेत, जे काही घरं अशी स्वतंत्र घरं असतात, इंडिपेंडेंट असतात, म्हणजे तिथे फक्त एकच फॅमिली राहते, आणि काही घरं अशी असतात जिथे एकाच मोठ्या घरामध्ये खूप सगळ्या फॅमिलीज राहतात, तिथे छोट्या छोट्या रूम्स बनवले असतात म्हणजे त्याच्यामध्ये खूप फॅमिलीज राहतात, त्याला चाळ पण म्हणतो आपण, चाळ टाईप असतं बघा. मुंबईमध्ये असे खूप चाळ टाईप घर आहेत तर ती अशी असतात वरती खाली. त्याच्यानंतर मार्शी रिजन, दलदलीचा जो भाग आहे जिथे खूप चिखल माती जास्त प्रमाणात असते तिथे अशा प्रकारचं घर दिसतं. मार्शी रिजन म्हणजे तिथे पाऊस होत असणार आहे म्हणून उतरत्या छपराचं, पण त्याचा जो आकार असतो तो असा असतो, नॉर्मल हट सारखंच आहे ते घर पण मार्शी रिजन मध्ये. त्याच्यानंतर डेझर्ट रिजन, डेझर्ट रिजन मध्ये बघा हे जे घर असतात डेझर्ट रिजनचे, ते हे दोन टाईपचे घर, ती पूर्णपणे मातीने बनवलेली असतात, पूर्णपणे मातीची घर आहेत बघा ती डेझर्ट रिजन मधली, कारण की तिथे म्हणजे उष्णता खूप जास्त प्रमाणात असते आणि मग ही मातीची घरं जी असतात ती थंडावा देतात, तिथलं घरामधलं जे वातावरण आहे ते कूल राहतं त्या मातीमुळे, तर ती अशा प्रकारची विशिष्ट प्रकारची माती असते त्या मातीने ती घरं बनवलेली असतात, म्हणजे आतलं वातावरण थंड राहतं त्याच्यामुळे. अशी अशी जी घरं असतात ती वाळवंटामध्ये असतात, राजस्थान वगैरे. ओके अंडरस्टूड. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट्स समजलं का? ओके द अबो फिगर शोज द मॅप ऑफ इंडिया अँड टाईप्स ऑफ हाऊसेस दॅट आर कॉमन इन रिस्पेक्टिव्ह रिजन सिन्स एन्शियंट टाइम. एन्शियंट टाइम म्हणजे प्राचीन काळापासून जी चालत आलेली घर आहे ती, वेगवेगळ्या प्रकारची घरं इथे दाखवलेली आहेत आपल्या पूर्ण भारतामध्ये. अ मॅप ऑफ इंडिया अँड टाइप्स ऑफ हाऊसेस म्हणजे आपल्या भारताचा नकाशा आहे आणि वेगवेगळ्या टाईपचे हाऊसेस आहेत दॅट आर कॉमन इन रिस्पेक्टिव्ह रिजन, वेगवेगळ्या त्या त्या प्रकारच्या प्रदेशातली जी घरं आहेत ती कुठून चालत आलीत, एन्शियंट टाइम्स पासून म्हणजे प्राचीन काळापासून जी घरं चालत आलेली आहेत, ओल्ड स्टाईलची घरं सगळी दाखवलेली आहेत. याच्यामध्ये कुठेही आपल्याला बिल्डिंग किंवा मॉडर्न टाईपचे हाऊसेस नाही दिसत आहेत, सगळे एन्शियंट टाइम्स म्हणजे प्राचीन काळातली घरं दिसत आहेत आपल्याला. नोट हाऊ द कन्स्ट्रक्शन ऑर स्ट्रक्चर ऑफ हाऊस चेंजेस फ्रॉम रिजन टू रिजन. आताच आपण पाहिलं रिजन ऑफ हेवी रेनफॉल, रिजन ऑफ मिडियम रेनफॉल, रिजन ऑफ लो रेनफॉल, डेझर्ट रिजन, मार्शी रिजन, माउंटेनियस रिजन आणि प्लेन. तर ह्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कशा कशा प्रकारची घरं आढळतात हे आत्ताच आपण सगळे पिक्चर्स लर्न केले. ऑब्झर्व द मॅप अँड पिक्चर ऑफ हाऊसेस अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. तर इथे आपल्याला काही रिजन दिलेलं आहे प्लेन, फॉर एक्झाम्पल एक करून दाखवलं आपल्याला प्लेन रिजन मध्ये कोणत्या टाईपचं घर असतं, फ्लॅट रूफ्ड हाऊस, शेप कसा आहे रेक्टॅंग्युलर, बिल्डिंग कसं आहे
रूफ आहे वूड पासून बनलेलं आणि वॉल आहे स्टोन पासून बनलेलं. इथे प्लेन बघा, प्लेन कुठे? हा तर हे प्लेन वर, प्लेन मधले जे हाऊस आहेत ते कसे आहेत, रूफ जे आहे त्याचं वूड आणि अर्थ पासून बनले आणि स्टोन माती पासून बनले. अर्थ म्हणजे काय की माती, ओके. अर्थ म्हणजे आपली पृथ्वी, अर्थ म्हणजे माती आणि वॉल कशाने बनलेले आहे, स्टोन अँड अर्थ म्हणजे स्टोन आणि दगड आणि माती, ओके. तर अर्थचा मिनिंग आहे माती. तर प्लेन वरची घरं माती आणि दगडापासून बनलेली आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला माउंटेनियस रिजन, सेकंड इथे लिहायचं आहे माउंटेनियस रिजन, थर्डला लिहायचं डेझर्ट रिजन, त्याच्यानंतर लिहायचं प्लेन रिजन. प्लेन तर झालं, रिजन ऑफ हेवी रेनफॉल आणि रिजन ऑफ डेझर्ट रिजन, असे पाच टाईपचे तुम्ही रिजन्स लिहू शकता. त्याच्यानंतर फ्लॅट रूफ हाऊस टाईप कसा आहे, प्लेन मध्ये आहे फ्लॅट रूफ, जर उतरत्या छपराचं असेल तर स्लोपी रूफ लिहायचं आपल्याला, स्लोपी रूफ हाऊस. मग रेक्टॅंग्युलर आहे की स्क्वेअर आहे शेप, तो पण लिहायचा आहे. आणि रूफ कसं आहे आणि त्याच्या वॉल्स कशा आहेत, तो एक चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. वूड म्हणजे लाकूड पासून बनलेला आहे, माती म्हणजे अर्थ पासून बनलेला आहे, सिमेंट पासून बनलेला आहे की मग वूड पासून बनलेला आहे. वूड किंवा सॉइल असे दोनच टाईप असणार आहेत, कारण हे प्राचीन काळातली घर आहेत, ही काही नवीन घरं नाही आहेत की ती आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट किंवा ब्रिक्सनी बनलेली आहेत. तर ती कशाने बनली, एक तर वूड असणार आहे, माती असणार आहे किंवा स्टोन असणार आहे. तर ते फाइंड आउट करून तुम्हाला लिहायचे. फाइंड अँड नोट डाऊन द रिझन्स व्हाय दिस डिफरन्सेस ऑकर इन द कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस अकॉर्डिंग टू द रिजन. तर वेगवेगळ्या रिजननुसार का बरं असं आपल्याला बघायला भेटतंय की तिथे डिफरन्स आहे घरामध्ये. तर मी आताच तुम्हाला सांगितलं, तर स्लोपी रूफ कशासाठी असतो, तर हेवी रेनफॉल जिथे होतो तिथे रूफ वरती पाणी साचून राहू नये म्हणून तिथला जो रूफ असतो तो स्लोपी बनवलेला असतो. फ्लॅट रूफ मध्ये कसं असतं, प्लेन वरती फ्लॅट रूफ असतं, कारण तिथे जास्त पाऊस नाही पडत. जरी फ्लॅट म्हणजे पाऊस पडला तरी तो रूफ वरून उन्हामध्ये तो नंतर सुकून जातो, तो रूफ जो असतो तो त्याचा सुकून जातो, तिथे पाणी साचून राहत नाही, त्याच्यामुळे तिथलं रूफ जे असतं ते फ्लॅट असतं. तर असे डिफरन्सेस तुम्हाला फाइंड आउट करायचे, ओके. ओके, इज देर एनी डाउट? समजलं का सगळ्यांना? ऑल स्टुडंट्स, अनुज, अजून कोण होत, अनिकेत, अनिकेत अंडरस्टूड? ओके, सो वी विल मूव टू द सिक्स स्टँडर्ड, ओके. कारण आपला आपण जस्ट टू चॅप्टर्स कम्प्लीट केलेले आहेत, आपल्याला थोडंसं फास्ट कम्प्लीट करावं लागणार आहे. We have completed only two chapters. Okay. Okay. How many chapters are there in geography? Total 10 lessons. So we are on third lesson. Okay. Comparing a globe and a map. And field visits. Field visit म्हणजे काय, एखाद्या ठिकाणाला भेट द्यायची. तर आता फील्ड विजिट तर पॉसिबल नाही आपल्याला, तर तुम्ही ते एज्युम करायचे किंवा मग तुम्ही आसपासच्या प्रदेशामध्ये
किंवा तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये जर अवेलेबल असेल तर तुम्ही तिथे विजिट करू शकता. कम्पेअरिंग अ ग्लोब अँड द मॅप. आता आपण लास्ट टाइम पाहिलं की व्हॉट इज ग्लोब अँड व्हॉट इज मॅप. तर ग्लोब म्हणजे काय, एक 3D स्ट्रक्चर असतं अर्थचं, आणि मॅप, मॅप हे 2D असतं म्हणजे 2D, एक फ्लॅट मॅप म्हणजे एखाद्या पेपरवर बनवलेला एक असतो. तर आणि आपण ग्रॅटिक्युलर है ना, मेरिडियन, लॅटिट्यूड, लॉन्गिट्यूड, ग्रॅटिक्युल, अक्षवृत्त, विषुववृत्त, कर्कवृत्त, हे जे वृत्त आपण पाहिले त्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे ग्लोब मध्ये. ग्लोब लर्न करण्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे त्याचा. आपल्याला जर ग्लोब शिकायचं असेल, वेगवेगळ्या रिजन रिजनची माहिती घ्यायची असेल, तर ग्रॅटिक्युल वरूनच सगळं डिसाईड होतं. लॉन्गिट्यूड लॅटिट्यूड वरूनच सगळं तो त्या त्या प्रदेशाचा आपल्याला स्टडी करू शकतो आपण. सो लॉन्गिट्यूड लॅटिट्यूड, इक्वेटर्स ह्या कन्सेप्ट सगळ्या खूप इम्पॉर्टंट आहेत ग्लोब शिकण्यासाठी. आता आपल्याला थर्ड पाहायचंय, आता आपल्याला कम्पॅरिझन करायचंय ग्लोब आणि मॅप मध्ये. तर ग्लोब चांगला की मॅप, तर दोन्ही पण त्याचे त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. कोणी म्हणेल की ग्लोब छान आहे किंवा ग्लोबवर आपल्याला इझिली सगळं बघायला भेटतं, अर्थ जशी जशी गोल गोल फिरते म्हणजे रोटेट होते, अर्थचं जसं जसं रोटेशन होतं तसं तसं आपल्याला. हा हा प्रमेता बोल. मॅम सेकंड लेसन कम्प्लीट झालाय. हो तू जॉईन नव्हतं केलं का लास्ट टाइम? होती मॅम. मी नंतर व्हॅटिकन सिटी पण मी तुम्हाला शिकवलं होतं, लास्टला एक पार्ट राहिला होता. व्हॅटिकन सिटीच्या आधीच आपण आधीच लर्न केलं होतं त्याच्या मागच्याच पिरियड मध्ये, आणि नंतर व्हॅटिकन सिटी सुद्धा मी तुम्हाला शिकवलं होतं, आठवतंय का? व्हॅटिकन सिटी तेव्हा शिकवलं तेव्हा मी होती पण ऍक्सेस आणि त्याच्या मग तू डिस्कनेक्ट झालेली असेल किंवा माहिती नाही मला, कारण त्याच्या आधीच्या आपण पिरियड मध्ये हे लर्न केलं होतं त्याच्या खालचा पार्ट, GMT, ग्रीनविच मेरिडियन, ग्लोबल स्टँडर्ड टाइम, ग्रीनविच मीन टाइम, हे सगळं आपण लर्न केलं होतं. आपण क्वेश्चन आन्सर्स घेतलेले नाही, क्वेश्चन आन्सर्स नाही घेतले आपण, एक्सरसाइज मी अपलोड केला होता याच्यावरती. हा आणि क्वेश्चन आन्सर पण घेतले. तू सिक्स स्टँडर्डचे स्टुडंट त्या दिवशी डिस्कनेक्ट झाले होते लास्ट टाइम जेव्हा मी व्हॅटिकन सिटी शिकवलं. तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता युट्यूबवरती. जेव्हा मी व्हॅटिकन सिटी शिकवलं त्याच्यानंतर मी क्वेश्चन आन्सर्स पण तुम्हाला एक्सप्लेन केले होते, आणि एक्सप्लेन रेकॉर्डिंग मध्ये आहेत ते अवेलेबल. आणि जेव्हा मी चेक केलं त्यावेळेस सिक्स स्टँडर्डची मुलं लीव झाली होती, का बरं माहिती नाही, लवकरच लीव केलं होतं तुम्ही. आणि फिफ्थ स्टँडर्डची दोन मुलं अवेलेबल होती, कर्णिका आणि अजून कोणतरी मला. प्रॉब्लेम होता. हा नेटवर्क प्रॉब्लेम होता का मॅम? पण मला होमवर्क नाही आलं. अच्छा ओके, मी बघते प्रमिता. ओके परत आपण लर्न करूया. आता जर वेळ मिळाला ना आपण परत एकदा सेकंड लेसनचं लास्ट पार्ट परत घेऊया, ठीक आहे? तुम्ही रीड करा, तुम्हाला जर समजलं नाही किंवा रेकॉर्डिंग चेक करा, जर समजलं नाही तर आपण परत एकदा घेऊया. ओके कम्पेअरिंग अ ग्लोब. हा रेकॉर्डिंग बघून पण जर नसेल कळत तर आपण परत एकदा घेऊया. ओके आता आपण थर्ड लेसन स्टार्ट करतो. कम्पेअरिंग ग्लोब अँड मॅप. तर आपल्याला ग्लोब आणि मॅपची तुलना करायची, कम्पॅरिझन करायचे. फील्ड विजिट्स आणि काही ठिकाणांना भेटी द्यायच्या. ओके कन्सिडर करायचे की आपण इथे भेटतोय किंवा ह्या फील्ड विजिटला गेलोय वगैरे. ओके फ्रेंड्स, वी हॅव सीन हाऊ मेरिडियन्स अँड पॅरलल्स आर ड्रॉन ऑन ग्लोब. आपण लास्ट टाइम पाहिलं की ग्लोब वरती
मेरिडियन्स आणि पॅरलल्स म्हणजे आडव्या रेषा आणि उभ्या रेषा. आडव्या म्हणजे पॅरलल्स लॅटिट्यूड्स आणि मेरिडियन्स म्हणजे लॉन्गिट्यूड्स त्या कशा ड्रॉ करायच्या आपण ह्या लास्ट लेसन मध्ये पाहिलेले आहे. वी हॅव ऑल्सो लर्न हाऊ दे आर यूज टू डिटरमाइन द लोकेशन. तर लोकेशन त्याच्यानुसार आपल्याला कसं फाइंड आउट, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं लॉन्गिट्यूड लॅटिट्यूड त्याच्यामध्ये मिनिट्स आणि सेकंड असतात, डिग्री मिनिट्स आणि करून त्या ग्लोब वरती त्या सगळ्या गोष्टी. लेट अस कम्पेअर मॅप अँड द ग्लोब अँड अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दोन. तर आता ह्या लेसन मध्ये आपल्याला मॅप आणि ग्लोब ह्याच्यामधला डिफरन्स पाहायचा आहे, त्याच्यामधला फरक बघायचा आहे. मेक अ ग्रुप ऑफ 5 or 6. इच ग्रुप शुड हॅव वर्ल्ड मॅप, अ मॅप ऑफ इंडिया अँड अ ग्लोब. तर तुमच्याकडे दोन्ही पाहिजे असं कन्सिडर करा की हा मॅप आहे, हा जो दिसतोय फ्लॅट पेपर वरती जो असतो तो मॅप असतो, तर हा मॅप एक आहे तुमच्याकडे आणि खाली एक ग्लोब पण आहे जो फिरतो आहे, है ना. ग्लोब कसा असतो, 3 dimensional असतो, म्हणजे लेंथ हाईट आणि विड्थ तिन्ही पण गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्याला एक थिकनेस असतो, ते प्रॉपर एक मॉडेल असतं. 3D म्हणजे 3 dimensional. तर एक ऍक्च्युअल मॉडेल असतं अर्थचं, हे ऍक्च्युअल अर्थचं मॉडेल आहे म्हणून त्याला म्हणायचं 3 dimensional. फॉर एक्झाम्पल एखादं पिक्चर आहे, ट्री आहे, है ना. फॉर एक्झाम्पल ट्री आहे, तो ट्री तुम्ही झाडा पेपरवर काढलं ते झाड पिक्चर असा ड्रॉ केला तर ते होणार 2 dimensional. आणि ऍक्च्युअल तुम्ही एक प्लॅस्टिकचं ट्री असतं ना खेळणीमधलं, किंवा एखादं टॉय तुम्ही बघितलं तर ते काय असणार आहे, 3 dimensional. म्हणजे ते ऍक्च्युअल आपल्याला त्याचं ट्रीचं मॉडेल दिसतंय ना. किंवा टॉयज असतात, टायगर असतो, टायगर लायन असे ॲनिमल्स असतात, टॉयज असतात, तर त्याचं ऍक्च्युअल मॉडेल आहे म्हणजे काय आहे, 3D. ते टॉय जे आहे ते 3D आहे आणि तेच टॉय तुम्ही पेपरवरती ड्रॉ करता, ब्लँक पेपरवरती ड्रॉइंग बनवता त्याची, तेव्हा ते काय असतं, 2D, 2 dimensional. त्याला बोलतात 2 dimensional. पेपरवर जे ड्रॉ करतो ते 2 dimensional आणि ऍक्च्युअल मॉडेल जे बनतं त्याचं त्याला बोलतात 3 dimensional. ओके, अंडरस्टूड. मेक ओके, हे रीड केलं आपण. तर आपल्याकडे काय आहे आता, मॅप आहे आणि ग्लोब पण आहे. तर मॅप मध्ये बघा, असा एक फ्लॅट सरफेस आहे, हा मॅप पूर्ण जगाचा नकाशा आहे. त्याच्यामध्ये सगळे कॉन्टिनेंट्स दिसत आहेत आपल्याला, सगळे ओशन्स पण दिसत आहेत, म्हणजे पूर्ण जगच आपल्याला, आपला वर्ल्डच आपल्याला त्या पेपरवरती दिसतो. ओके, आणि सेकंड जे आहे ते ग्लोब आहे. तर ग्लोब मध्ये बघा, एका वेळेला आपण एकच पार्ट बघू शकतो ग्लोब वरती, त्याच्या अपोजिट पार्ट आपण नाही बघू शकत, अपोजिट पार्टचा स्टडी आपण नाही करू शकत, फक्त आपल्या फ्रंटला जो पार्ट आहे तो पार्ट आपण स्टडी करू शकतो. दुसरा पार्ट करायचा असेल तर आपल्याला ते टर्न करावं लागेल, मूव्ह करावं लागेल, है ना. तर आपल्याला इथे काही क्वेश्चन दिलेले आहे ते आपण पाहूया. विच डिवाइस इज फ्लॅट, कोणतं डिवाइस फ्लॅट आहे आणि विच डिवाइस इज स्फेरिकल. कोणतं डिवाइस फ्लॅट आहे, येस मॅप आर फ्लॅट अँड ग्लोब इज स्फेरिकल, है ना. स्फेरिकल म्हणजे एक सर्कल शेप मध्ये असतो. विच ऑफ दिस डिवाइसेस अलोज यू टू सी एंटायर एरिया ऑफ अर्थ ऍट द सेम टाइम. एकाच वेळेला आपल्याला अर्थचा पूर्ण एरिया पाहायचा असेल तर कशाच कोणतं घ्यावं लागेल आपल्याला, कोणता चूज करावा लागेल. करेक्ट, मॅप, मॅप घ्यावा लागेल आपल्याला. मॅप वरती पूर्ण जगाचा नकाशा दिसतो आपल्याला. विच डिवाइस अलोज यू टू सी ओनली वन साइड ऑफ द अर्थ, म्हणजेच ग्लोब. ग्लोब वरती आपण एकच साइड बघू शकतो. विच डिवाइस कॅन बी यूज फॉर स्टडींग अ पर्टिक्युलर रिजन इन डिटेल. एखादा पर्टिक्युलर रिजन आहे, फॉर एक्झाम्पल इंडियाचा स्टडी करायचा आपल्याला, आपल्या वर्ल्ड मध्ये इंडिया आहे आणि इंडियाचा स्टडी करायचा आपल्याला, तर काय चूज करावं लागेल, मॅप्स की ग्लोब. येस, मॅपचा यूज करावा लागेल ना. पर्टिक्युलर आपल्याला इंडियाचा मॅप घ्यावा लागेल, इंडियाचा ग्लोब तर नाहीये. ग्लोब वरती इंडिया खूप छोटं दिसणार आहे, त्याच्यामुळे सगळे रिजन्स आपल्याला इंडियामधले बघायला नाही भेटणार ग्लोब वरती. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, मॅप चूज करावा लागेल आणि मग मॅप वरती
मोठा असा इंडिया इंडियाचे मॅप मिळतात मोठे मोठे, तर त्याच्यावरती आपण डिटेल मध्ये आपल्या कंट्रीचा स्टडी करू शकतो. विच डिवाइस कॅन बी कॉल्ड अ मॉडेल ऑफ द अर्थ? तर मॉडेल ऑफ द अर्थ कुणाला म्हणतात? तर ग्लोबला म्हणतात. अर्थचं ते सेम टू सेम आपण मॉडेल बनवलेलं आहे, म्हणजे सेम कॉपी केलेली आहे, म्हणून त्याला बोलतात यू मस्ट ऑब्झर्व दॅट मॅप्स आर टू डायमेन्शनल व्हेअर एज ग्लोब डायमेन्शनल. आता सांगितलं टू डायमेन्शनल म्हणजे काय आणि थ्री डायमेन्शनल म्हणजे काय. तर टू डायमेन्शनल म्हणजे पेपरवर बनवलेलं असतं ज्याचा फ्लॅट सरफेस असतो, आणि थ्री डायमेन्शनल म्हणजे जे ऍक्च्युअल पिक्चर असतं, ते ऍक्च्युअल कॉपी असते, मॉडेल असतं. टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट हॅव अ लेंथ अँड विड टू द प्रोडक्ट ऑफ द लेंथ अँड विड डिफाइन्स एरिया. तर टू डायमेन्शनल जे ऑब्जेक्ट असतं त्याला फक्त लेंथ आणि विड असते, म्हणजे लांबी आणि रुंदी असते. पेपरला बघा, एक रेक्टॅंग्युलर पेपर घेतला तुम्ही तर त्याला काय असते? लांबी आणि रुंदी, है ना? दोन लेंथ वेगळ्या वेगळ्या असतात रेक्टॅंग्युलर पेपरच्या. एक एक साइड छोटी असते आणि एक साइड मोठी असते, त्याला काय बोलतात? लेंथ अँड विड्थ. आणि त्या दोन्हींचं प्रोडक्ट म्हणजे त्या दोन्हींचं जर त्या दोन्हींना मल्टीप्लाय केलं तर काय होतं? आपल्याला आपण त्याचा एरिया फाइंड आउट करू शकतो, म्हणजे तो पूर्ण पेपरचा एरिया किती आहे, क्षेत्रफळ किती आहे ते सांगू शकतो आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करून. थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट हॅव लेंथ विड्थ अँड हाईट. तर थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट जे असतं त्याला लेंथ पण असते, विड्थ पण असते आणि हाईट पण असते, म्हणजेच एक थिकनेस पण असतो त्याला. फॉर एक्झाम्पल एक ब्रिक घेतली आपण, तर ब्रिक काय आहे? विड्थ घेतली आपण तर ती आहे थ्री डायमेन्शनल, कारण त्याला लेंथ पण आहे, विड्थ पण आहे आणि हाईट पण आहे, एक थिकनेस आहे त्या ती जी ब्रिक आहे त्याला काय आहे? एक थिकनेस आहे, एक उंच आहे ना, उंचवटा आहे, म्हणजे काय आहे? हाईट आहे. ह्या तिन्ही गोष्टी आपण सांगू शकतो, ब्रिकला बघून आपण सांगू शकतो की ह्याला लेंथ पण आहे, विड्थ पण आहे आणि हाईट पण आहे, तर त्याला बोलतात थ्री डायमेन्शनल. मॅप कॅन बी यूज टू स्टडी द होल वर्ल्ड ऑर ऑल्सो रिजन ऑफ लिमिटेड एक्सटेंट. तर आपल्याला मॅपमध्ये पूर्ण वर्ल्डचा पण स्टडी करता येतो आणि एक पर्टिक्युलर रिजनचा, एक लिमिटेड रिजन असतो म्हणजे छोटासा प्रदेश असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो मॅप्समुळे. ओके, बाकीच्यांचं लक्ष आहे का? अदर स्टुडंट्स, आदेश, भावेश, ओनली प्रमिता इज रिप्लाइंग, रिएक्टिंग, व्हॉट अबाउट अदर्स? हॅव यू ऑल अंडरस्टूड? बाकीच्यांना समजतंय का? ओके, हाउएव्हर स्मॉल ऑर लार्ज द ग्लोब, इट इज ओनली अ रिप्रेझेंटेटिव्ह मॉडेल ऑफ द एंटायर अर्थ. तर ग्लोब म्हणजे काय आहे? फक्त एक अर्थचं मॉडेल आहे. एक लार्ज म्हणजे मोठा ग्लोब जरी घेतला आपण, ग्लोब सुद्धा वेगवेगळ्या शेप मध्ये अवेलेबल असतात. छोट्या छोटासा सर्कल शेप पासून मोठे 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 ग्लोब असतात. तर किती जरी मोठा ग्लोब घेतला तरी ते काय आहे? फक्त अर्थचं एक कॉपी आहे, एक मॉडेल आहे. सगळ्या अर्थचं ते एक मॉडेल आहे, त्याच्याने आपण डिटेल स्टडी नाही करू शकत. ग्लोबमुळे आपण एखाद्या प्रदेशाचा डिटेल स्टडी नाही करू शकत. ते फक्त एक अर्थचं मॉडेल आहे. अर्थ कशी दिसते आणि अर्थवरती इक्वेटर कुठून जातो, लॉंगिट्यूड लॅटिट्यूड म्हणजे वेगवेगळे उंचावरचे प्रदेश कसे आहेत. आपण म्हणतो ना, जसं जसं उंच उंच जाऊ तसं आयसी रिजन आहे, बर्फाळ प्रदेश आहे. किंवा सन आणि अर्थचा स्टडी करायचा आपल्याला, अर्थच्या समोर सन कशी, सन कुठे आहे, सन सूर्याची किरण अर्थवरती कशी पडतात, आपल्याला कशी परपेंडिक्युलर रेज वगैरे आपण लर्न केलं होतं लास्ट लेसन मध्ये. तर ह्या सगळ्याचा स्टडी करायचा असेल तर ग्लोब लागतो आपल्याला. पण आपल्याला एखाद्या प्रदेशाचा डिटेल स्टडी करायचा आहे तर आपल्याला मॅप पाहिजे असतो. म्हणजे दोन्हींचा सुद्धा सारखाच इम्पॉर्टन्स आहे, दोन्ही सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. अ सर्फेस हॅव्हिंग टू डायमेन्शन्स लेंथ अँड विड्थ इज कॉल्ड टू डायमेन्शनल, दॅट इज पेपर, ब्लॅकबोर्ड, टेबल टॉप, लँड, एक्सेट्रा.
हे सगळे काय आहे, टू डायमेन्शनल. पेपर, ब्लॅकबोर्ड, टेबल, टेबल टॉप किंवा लँड, हे जे फ्लॅट सरफेस आहे त्याला बोलायचं टू डायमेन्शनल. अँड व्हॉट इज थ्री डायमेन्शनल? अन ऑब्जेक्ट हॅव्हिंग थ्री डायमेन्शन सच एज लेंथ, विड्थ अँड हाईट ऑर थिकनेस इज कॉल्ड थ्री डायमेन्शनल. डस्टर, बॉक्स, ग्लास, पॉट, हिल, द मून, हे सगळ्या ज्या थ्री डायमेन्शनल. वेदिका, रीड नेक्स्ट पार्ट. वेदिकाच आहे ना नाव? रीड नेक्स्ट पार्ट वेदिका, सॉरी अनुज. अनुज रीड नेक्स्ट पार्ट. दिसतोय स्क्रीन वरती? यस टीचर. रीड नेक्स्ट पार्ट. काय झालं? यस यस. अ फील्ड विजिट इज अन इम्पॉर्टंट मेथड ऑफ स्टडींग geography. Field visit help you us to understand the geographical and social condition of a place. Moreover, it provides on opportunity to directly interact with the local people and understand their problems. Okay, field visit म्हणजे एखाद्या क्षेत्राला भेट द्यायची, एखाद्या भागाला भेट द्यायची, त्याला बोलतात फील्ड विजिट. फील्ड विजिट इज अन इम्पॉर्टंट मेथड ऑफ स्टडींग जॉग्राफी. फील्ड विजिट म्हणजे एखादं, आता आपण बुक मधून शिकतो पण ऍक्च्युअल माउंटन कसं आहे किंवा रिव्हर्स कशा आहेत हे ऍक्च्युअल जाऊन बघायला, बघितल्यावर त्याचा जास्त स्टडी होतो. तर जॉग्राफीमध्ये म्हणजे जॉग्राफी जेव्हा लर्न करतो तर फील्ड विजिटला सुद्धा तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. फील्ड विजिट हेल्प अस टू अंडरस्टँड द जॉग्राफिकल अँड सोशल कंडिशन ऑफ द प्लेस. तर एखाद्या ठिकाणची भौगोलिक किंवा सामाजिक परिस्थिती, सामाजिक म्हणजे तिथलं राहणीमान, तिथलं कल्चर, त्याला बोलतात सोशल कंडिशन. अँड जॉग्राफिकल कंडिशन म्हणजे भौगोलिक, म्हणजे तो उंच प्रदेश आहे का, तिथे जास्त पाऊस पडतो का, किंवा तिथे जास्त किंवा तो डेझर्ट आहे की रेनी हेवी रेनी रेनचं रिजन आहे. ह्या सगळ्या गोष्टी माहिती करायच्या असतील तर आपल्याला त्या प्रदेशाला भेट द्यावी लागते. मोर ओव्हर इट प्रोव्हाइड्स अन अपॉर्च्युनिटी टू डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द लोकल पीपल. त्याच्यापेक्षा जास्त मोर ओव्हर म्हणजे अजून का, फील्ड विजिट केल्यावर आपल्याला काय गोष्टी कळतात तर आपल्याला एक संधी मिळते, अपॉर्च्युनिटी मिळते की डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द लोकल पीपल. डायरेक्टली आपण त्या एखाद्या ठिकाणला भेट दिली, समजा एखाद्या गाव, एक टेकडीवरती किंवा माउंटन रिजन वरती एक गाव आहे, तिथे माउंटन पण पाहिलं आणि त्या आसपास कसे लोक राहतात, तिथल्या लोक ऍक्च्युअल त्या लोकांना आपण इंटरॅक्ट करू शकतो, म्हणजे भेटू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. त्या आजूबाजूच्या प्रदेशातल्या इन्व्हायरमेंट मधल्या खूप सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात त्या लोकांना भेटल्यामुळे, किंवा त्यांची त्यांचं कल्चर कसं आहे, ते लोक काय खातात, किंवा त्यांचं डाएट काय आहे, त्यांचा पोशाख कसा आहे, है ना, त्यांचं विअरिंग कसं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डायरेक्टली आपण बघू शकतो तिथे जाऊन, म्हणजे ह्याच्यामध्ये तर लर्न करतोच आपण बुक मध्ये, पण ऍक्च्युअल त्या प्रदेशात गेल्यावर आपल्याला अजून जास्त इन्फॉर्मेशन मिळते अँड अंडरस्टँड देअर प्रॉब्लेम्स. आणि त्या भागामध्ये राहण्याचे त्यांचे प्रॉब्लेम्स काय फेस करतात ते, एखादा माउंटेनियस रिजन असेल किंवा खूप पावसाचा प्रदेश असेल तर तिथे त्यांना काय प्रॉब्लेम फेस होतात हे सुद्धा आपल्याला बघायला भेटतं.
विद द हेल्प ऑफ युअर टीचर विजिट वन ऑफ द फॉलोइंग प्लेस टू नो द ज्योग्राफिकल कंडिशन ऑफ द एरिया. तर टीचर सोबत तुम्हाला भेट द्यायची कधी स्कूल स्टार्ट झाल्यावर, है ना. मला वाटतं आपण मध्ये क्लासची पण फील्ड विजिट झाली होती ना, क्लासची पिकनिक झाली होती मध्ये, गेले होते का तुम्ही अटेंड केली? काही मुलांनी केली होती, मी मुलांचे तर फील्ड विजिट झाली होती, है ना. कर्णिकाने केली का? बघ प्रमिताने केलेली आहे, अनुजनी पण केली, अनुजनी केली का? तर कुठेतरी तुम्ही टेकडीवरती होते किंवा काय होता तो रिजन माहिती नाही मला. फोर्ट होता का माउंटेन होता, माउंटेनियस रिजन होता की फोर्ट होता की प्लेन होत? आय मीन अदर रिजन, म्हणजे तुम्ही पिकनिक नाही अटेंड केली? ओके ओके ओके. तर जिथे ऑफलाईन म्हणजे जी मुले त्या गावामध्ये आहेत, आपले क्लासेस असतात त्या गावामध्ये आहेत, त्या मुलांसाठी पिकनिक होती मध्ये, फील्ड विजिट होती. ओके. तर प्लॅनेटोरियम, पोस्ट ऑफिस, बस स्टेशन, मॉल, हिल, सी कोस्ट, स्मॉल स्केल इंडस्ट्री एक्सेट्रा, स्टडी प्लेसेस लाईक दिस टू ऑब्झर्व अँड रेकॉर्ड व्हेरियस फीचर्स. तर काय काय पाहिजे आपल्याला? एखादं प्लॅनेटोरियम पाहिजे, म्हणजे काय, जिथे सगळे ग्रहांचं मॉडेल असतं, म्हणजे प्लॅनेट्सचं एक सन आणि अदर प्लॅनेट्सचं एक प्लॅनेटोरियम असं पाहू शकतो आपण. किंवा पोस्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस तर पाहिलंच असेल सगळ्यांनी, बस स्टेशन, बस स्टॉप पाहिलं असेल, मॉल, सिटीमध्ये राहत असाल किंवा सिटीला कधी विजिट केलं असेल तर एखाद्या मॉलमध्ये पण फिरला असाल. मॉलमध्ये काय असतं, खूप सगळे शॉप्स एकाच बिल्डिंग मध्ये असतात, तिथे हॉटेल्स पण असतात, कपड्यांचे पण शॉप्स असतात, अजून काही वस्तू पाहिजे असतील त्याचे पण शॉप्स असतात. तर खूप सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी भेटतात, त्याला बोलतात मॉल. त्याच्यानंतर हिल, हिल म्हणजे टेकडी, एखाद्या टेकडीवर कधी गेला असाल तुम्ही फिरायला. सी कोस्ट, समुद्र किनारा, कुणी समुद्र किनारा पाहिला असेल. स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणजे असे छोटे छोटे इंडस्ट्रीज असतात, जसं की शुगर फॅक्टरी. शुगर फॅक्टरी तर मोठी इंडस्ट्री झाली, पण स्मॉल स्केल म्हणजे छोटे छोटे कारखाने असतात, है ना, जसं की काही गोष्टी बनवण्याचे कारखाने असतात, जसा पेपर कसा बनतो किंवा पेन कसे बनतात, असे छोटे छोटे इंडस्ट्रीज असतात, तर त्याला आपण भेट देऊ शकतो. स्टडी प्लेसेस लाईक दिस टू ऑब्झर्व द रेकॉर्ड व्हेरियस फीचर्स, अशा प्लेसेसला भेट द्यायची आणि वेगवेगळे फीचर्स, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत ती स्टडी करायची, रेकॉर्ड करायचे म्हणजे लिहून ठेवायचे. युअर टीचर विल गाईड यू ऍट द टाइम ऑफ द फील्ड विजिट, प्रिपेअर अ क्वेश्चनअर विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड टेक इंटरव्ह्यूज व्हेरेवर इट इज नेसेसरी. टीचर तुमच्या फील्ड विजिटच्या वेळी तुम्हाला हेल्प करणार. तुम्ही एक क्वेश्चन आयर म्हणजे काही प्रश्नपत्रिका तयार करायची आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये जे जे क्वेश्चन आहे ते तिथे इंटरव्ह्यू करायचे, म्हणजे तिथे तुम्हाला तिथे माहिती मिळवायची, त्या लोकांची तिथे जी असणारी लोक असतील त्यांना ते क्वेश्चन विचारायचे, त्यांच्याकडून ती इन्फॉर्मेशन घ्यायची. नोट डाऊन द रिस्पॉन्सेस अँड मेक अ स्केचेस ऑर अदर नोट्स. आता त्या लोकांचा रिस्पॉन्स कसा येतो, म्हणजे त्या लोकांचे आन्सर, तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा त्या लोकांचं काय आन्सर असेल, त्यानुसार ते रिस्पॉन्सेस नोट डाऊन करायचे, त्यांचे जे रिस्पॉन्स येतात ते नोट डाऊन करायचे आणि स्केचेस बनवायचे. तुम्ही ज्या ठिकाणाला भेट दिली तो कसा दिसत होता, त्याचे स्केचेस बनवू शकता आणि लिहून अशा नोट्स पण बनवू शकता, त्याची माहिती लिहू शकता. ओके, हा एक पार्ट बघूया आपण. टाइम आपला संपत आलाय पण आपण हा पार्ट लर्न करूया. इन ऑर्डर टू ड्रॉ मॅप ऑफ द होल वर्ल्ड, फर्स्ट अ वायर ग्लोब इज प्रिपेअर्ड. सगळ्या ह्याचा एक मॅप बनवायचा जेव्हा होता अर्थचा, त्यावेळेला काय केलं गेलं, एक वायरचं एक मॉडेल बनवलं गेलं, एक तारांपासून बनलेलं असं खाली जे दिसतंय
तसं एक मॉडेल बनवलं गेलं आणि त्याच्या आतमध्ये एक बल्ब लावला गेला. ओके, तर लाईट ला बसवला गेला आत आणि आपली अर्थचे वेगवेगळे प्रदेश जसे जसे दिसतात तसे तसे त्याच्यावरती ड्रॉ करण्यात आले. ऍक्च्युअल ग्लोब नव्हता, पण तो कशाने बनलेला होता? वायर्सनी बनलेला होता. वायर्सनी बनलेला एक मॉडेल होत. अ सोर्स ऑफ लाईट इज प्लेस्ड इन साइड द ग्लोब. लाईट बसवला गेला. Then the projection of wire gradually is obtained on paper. म्हणजे आपल्याला मॅप फाइंड आउट त्यांनी काय केलं मग ते जे वायर्सचे ग्रॅटिक्यूल बनवले होते है ना. हे वायर जे आहेत म्हणजे काय आहेत? ग्रॅटिक्यूल. त्या ग्रॅटिक्यूल नुसार ते ग्रॅटिक्यूल बघून ते सेम टू सेम पेपर वर ड्रॉ करण्यात आलं. दिस प्रोजेक्शन इज यूज टू ड्रॉ मॅप. हे जे ग्रॅटिक्यूल आहेत ते बघून की कुठल्या अंतरावरती इंडिया आहे, कुठल्या अंतरावरती ऑस्ट्रेलिया आहे, युरोप आहे, अशा प्रकारे ते ग्रॅटिक्यूल बघून मॅप ड्रॉ करण्यात आला. तर त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की ग्रॅटिक्यूल इज इसेन्शियल फॉर ड्रॉइंग अ मॅप ऑफ द अर्थ ऑर एनी पार्ट ऑफ इट. म्हणजे ग्रॅटिक्यूल किती इम्पॉर्टंट आहे बघा. मॅप ड्रॉ करायचा असेल किंवा ग्लोबचा स्टडी करायचा असेल, दोन्ही मध्ये सुद्धा ग्रॅटिक्यूलचा तेवढाच इम्पॉर्टन्स आहे. That is how two-dimensional map is obtained on paper from the three-dimensional globe. तर three-dimensional globe पासून two-dimensional map बनवण्यात आला पेपर वरती. सुरुवातीला पेपर वरती मॅप बनवायचं नॉलेज नव्हतं जॉग्राफर्सला किंवा सायंटिस्टला. नंतर त्यांनी एक अर्थचं मॉडेल तयार केलं वायर पासून आणि त्याच्यानंतर तो सेम टू सेम मॅप वरती प्रोजेक्शन करण्यात आलं त्याच. आणि त्याच्यावरून आपल्याला मॅप बनवायला शिकले. ओके, अंडरस्टूड? समजलं का सगळ्यांना? इझी होतं आजचा है ना. मागचे जे दोन लेसन होते ते थोडेसे डिफिकल्ट होते. आता इथून पुढे इझी लेसन आहेत म्हणजे तुम्हाला इझिली समजू शकतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला त्या त्या वेळेला पर्टिक्युलरली आपण फोटो घेऊन सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं ग्रॅटिक्यूल्स वगैरे. तर तुम्ही जरा रेकॉर्डिंग चेक करायचं सगळ्यांनी लास्ट जे लेसन साठी. ओके एव्हरीवन, बाय. आवर टाइम इज ओव्हर. बाय एव्हरीवन. बाय टीचर, टेक केअर. बाय.